मैडम थोड़ा इकड़े आना, थोड़ा नारा दिख गिरने के बाद मालूम पड़ेगा। रोज सभी करते संपर्क वगैरह ताई आज अपन पहाणी दौरा के लिए तुम्हारा एकंदरीत काम बदल असं है कि नवी मुंबई महानगरपालिकेने पावसाळ्याच्या अगोदरची जी कामं करायला घेतलेली आहेत त्याचा आज मी पाहणी दौरा वाशी सेक्टर 17 पासून सुरू केलेला आहे। आज रोज एक एक नोडमध्ये फिरून तिथली पाहणी करणार आहेत, कारण पावसाळ्यामध्ये पाऊस पडल्यानंतर आपण बघतो समुद्राचं उलटं पाणी येतं, कधीकधी ते पंप बंद होतात वगैरे। आता हा मोठा सेक्टर 17चा सगळ्यात मोठा नाला आहे, याची स्वच्छता होणं फार गरजेचं असतं। आणि मी आत्ताच अधिकारी आहेत उपायुक्त पवार त्यांना तेच सांगितलं की जेवढ्या केमिकल कंपन्याचं पाणी इथं सोडलं जातं त्यांना एक नोटीस द्या की ह्याच्यापुढे पावसामध्ये काय करतात, पाऊस पडला का ते केमिकल पाणी त्यात सोडतात ना, मासे हे मेले जातात आणि प्रदूषण वाढतं। आणि आता लॉकडाऊनमध्ये खूप प्रदूषण मुक्त असं नवी मुंबई पूर्ण देश झालेला आहे, तर तेव्हा आपण पुन्हा पर्यावरण आपण समतोल राखलं पाहिजे। आणि या पाणी दौऱ्यात बघितलं काम अतिशय चांगलं महानगरपालिकेचं सुरू आहे आणि ते अतिशय अजून चांगल्या प्रकारे व्हावं म्हणून मी आणि इथले स्थानिक नगरसेविका आणि माझी सभापती संपत शेवाळे आमचे विकास छोटे सगळे कार्यकर्ते आम्ही मिळून आज सगळा पाणी दौरा करतो आणि त्यात समाधानकारक काम सुरू आहे आणि त्यांनी अजून चांगलं उत्तमात उत्तम करावं अशी मी त्यांना गाईडलाईन दिली।